जागेच्या कारणावरून सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी मोहन सचदेव यांना भर कलेक्टर कचेरी कंपाऊंड मध्ये मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, गुरु नानक कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील ब्लॉक नंबर 16 खरेदीबाबत मोहन सचदेव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरील सुनावणीसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. सुनावणी संपवून परतताना जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून मोहन हिरोमल सचदेव व 59 व्यवसाय व्यापार राहणार 24 गुरुनानक नगर यांना कलेक्टर कचेरी कंपाऊंड मध्येच चौघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करत बेदम मारहाण केली आणि फिर्यादीची सुनावणी संपवून पायी पोर्च जवळ चालत जात असताना फिर्यादी सचदेव यांना अटकाव केला. याबाबत दिनेश ताराचंद आहुजा, ताराचंद आहुजा, अनिल होतवाणी, शंकर होतवाणी सर्व राहणार 16 गुरुनानक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती मोहन सचदेव यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. अधिक तपास हवालदार वाघमारे करत आहेत. आपण सभासद होऊन नंतर ही खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करावा असं का जिल्हाधिकारी साहेबांनी अटी व नियम ही शासनाची जागा देताना घातलेली होती आणि ह्या लोकांनी काय केलेत, 5 लोकांनी मिळून एक जागा घेऊन व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून ह्याच्यातलं जे एक आहे शंकरलाल होतवानी म्हणून तो दलाल आहे, मुळात जागेची दलाली वगैरे करतोय. त्यांनी काय करतोय असं जागा घेऊन, स्वस्तात जागा घेऊन, सोसायट्याचे जागा घेऊन असं काहीतरी भानगडी करून वेगवेगळ्या लोकांना तुम्हाला इथं बांधून देतो, तुम्हाला दुसऱ्या मजल्यावर बांधून देतो, तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर बांधून देतो असं निरनिराळ्या लोकांकडनं पैसे घेऊन हे असं व्यवसाय चालू केलेला आहे आमच्या सोसायटीत. त्याच्या विरोधात मी आवाज उठवलो आणि तक्रार केल्यावर चेअरमॅन साहेबांनी दखल घेतली नाही, त्यामुळं हे सगळं भानगडी हे एवढे सगळं वाढलेत. आमचं चेअरमॅन जर वेळीच त्याची दक्षता घेऊन जर कारवाई केला असता तर एवढं हे बेकायदेशीर कामं झाले नसते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर कॉर्पोरेशनमध्ये तक्रार केलो, त्यानंतर कोर्टात गेलो, मला कुठेच न्याय मिळत नव्हता. शेवटी मी जिल्हाधिकाऱ्यांसाहेबांकडे 2.5 वर्ष झाले मी वारंवार तक्रार करत होतो किंवा त्याचा फॉलोअप करत होतो, तरी खालचे लोक जे आहेत जिल्हाधिकारी साहेबाचे ते लोकांना ॲक्च्युली कळतच नव्हतं की काय आहे काय.